पर्यटनवासी आम आदमी नवे जोड़ी सगळे समर्थक विश्वजीत बाबाजी बड़े मानी एक गोर कशांचा आवाज ऐकून एकदम जोश आयो तेने एक बड़े मोटे एक स्लोगन लावली आम आदमी पार्टी आम आदमी पार्टी माशे भाई माशे साइडी रहा एक मुद्दा मुद्दा मंडपा जाए भारत स्वतंत्र जाला 75 वर्ष आली ये आम्ही 75 वर्ष मनेता गोय अरे 60 वर्ष आली पार्टी आहे तुम्ही हंगर होता सत्तरी जाय तो मुक्त कोणी मिळू नाही शकत बरोबर आता वेळ आलो असा तुम्ही सत्तरी 50 वर्षाचा आमदार दिलो आमदाराचा मंत्री केलो मुख्यमंत्री केलो पण सत्तरीचा जो पुलिस असा तो आम आदमी असा ताका योग्य तो न्याय मिळवला ताका योग्य तो सरकार मिळवला आणि आता वेळ आली असा सत्तरीतल्या सुरुवात करपाक कोरियनच्या सुरुवात करपाक आणि आम आदमी तो असा विधानसभा विधानसभेत आम आदमी आता बसोपाची वेळ असा आणि त्या वेळ असा कोरियकर तुम्ही सगळ्यांना विश्वजीत पाटील उभे राहतले आणि आम आदमीचं दडागण विधानसभेत तुम्ही हाडटले म्हणून तुम्ही आतून जर वाट पाहत असताना दिल्लीच्या मुख्यमंत्री किंवा उलयतले जे त्यांना परत एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत करताना मिटिंगे आणि आता वेळ आली असा पर्यायतले पूर्ण सत्तरी तालुके आम आदमी जिकोन हाडपाचो खात्री आसा तुम्ही आज दोन समजा म्हाका विश्वजीत सगळे बी सांगतालो पावसा खातीर खूब अडचण आयलो तरी पण इतलो पावस असून तुम्ही वर्ड संख्येन हांगा दवरिल्ले आसा हाजेरूच करता तुम्ही कितलो मोग ताजेर करता तेन्ना परत एकदा पर्यायतल्यान ह्या खऱ्यांतल्यान आमी सत्तरीची जीत स्थापन करुया आणि मोठ्या उमेदीन मोठ्या धाब्यान सत्तरीची जीत हाडुया देव बरें करू देव बरें करू सरान तुमचे सगळ्यांक येवकार दिल्लो आसा फुडल्या सगळी आता जो आमचो गट आसा तांच्यांनी वेलकम सॉंग म्हणजे आणि माननीय मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांका येवकार दिवचो अरे तेंका आपय अशी फुडे आपय फुडे आपय अशी आहे बाय एकटी प्रेम आहे स्वागतम 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 स्वागतम।
देव बरे करूं। आता सत्तरीतले एक समाजसेवक आणि हालीच जांच्याने आम आदमी पार्टीत प्रवेश केला ते ॲडव्होकेट गणपत गावकर सर हांगा पाविले आसा। तुमच्या सगळ्याला की मागता की तुम्ही गडगड्याच्या ताळ्याने तांका योकार दिवचो। सुरान आणि उतरान सगळ्यांचे योकार चाललो आसा। आता उरला तो फुला हा वक्त तन्वी चारी हिच्याकडे की ताणे आम आदमी पार्टीचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री भवानी अरविंद केजरीवालजी हांका बुके भेटो त्या परिये मतदार संघातल्या जनतेतर्फे योगदान दिवचो। फुडल्या सोतीन मागता दुर्वा पवाराचे कडेन की ताणे जांचो जे गोयचे आम आदमी पार्टीचे कन्वेनर जावन आसा मामरेसर हांका फुलतोरो देवन तांकां येवकार दिवचो। फुडल्या सोतीन मागता प्रिती कोपाटेकर हिच्या लागी की ताणे जांच्याने फाटल्या महिन्यात प्रवेश केला ते आमचे वाळपयचे नेते सत्यविजय नाईक सर हांका पुतळो देऊन तांकां येवकार दिवचो। फुडल्या सोतीन मागता तन्वी चारी हिच्या कडेन की ताणे आणि एक असे नामनेचे व्यक्तिमत्व ॲडव्होकेट अमित पालयेकर सर हांका फुलतोरो देऊन तांकां येवकार दिवचो। हांव विदिता लागी मागता की ताणे सत्तरीचे समाजसेवक आणि सच्याने हालीच प्रवेश केला ते ॲडव्होकेट गणपत गावकर सर हांका फुलतोरो देऊन तांकां येवकार दिवचो। हांव फुडल्या सोतीर हांव मागता तन्वी चारी आणि गोयची माजी उद्योग मंत्री आणि शिरोडे मतदारसंघाचे माजी आमदार महादेव नाईक सर हांकां फुलतोरो देऊन येवकार दिवचो। फुडल्या सोतीर तन्वी चारी हिचे कडेन मागता की ताणी जे आयज आम आदमी पक्षात प्रवेश करपाचे आसा आणि सत्तरीतल्या परिये मतदारसंघाचे तुमच्या लाडाचे असे मोगाळ बाबा हांका फुलतोरो देऊन तांकां येवकार दिवचो। योकार दिल्लो आसा फुडल्या सोतीर मागता सत्तरीचे समाजसेवक आणि हालीच जांच्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला ते ॲडव्होकेट गणपत गावकर हांच्या लागी की ताणें आपले मनोगत व्यक्त करचे। मातसो हांव मामरेसर तशेंच मामरेसरा लागी मागता की ताणे बाबा आणि आमचे जे मुख्यमंत्री आसा तांकां हार घालून बाबांचो प्रवेश करून घेवचो आम आदमी पक्षात। माननीय मुख्यमंत्र्यांक सगळ्यांनी व्हडा संख्येत ताळ्यो मारच्यो। आमकां एक खोस आसा की दिल्लीचे मुख्यमंत्री सालिनी सारख्या म्हालाक तातूंत सत्तरींतल्या सालिनी सारख्या गांवांत येता हो आमच्या खातीर एक स्वाभिमान आणि सत्तरीच्या स्वाभिमानी नागरिका खातीर एक अभिमान असा। ताळ्याचो गडगड मात्र जावचो।
सो फुडल्या सुवातेर हांव मागता एडवोकेट गणपत गांवकर हांच्या लागीं ताणें आपलें मनोगत व्यक्त करचें. दिल्ली के यशस्वी मुख्यमंत्री कन्वेयर अरविंद केजरीवाल जी और आनी सगले माचेर बसले सगले मानेस्त सगले खबर आसली 50 वर्षा म्हणटा ती 70 एकच फॅमिली राज्य करता. आनी जर आमी विचार केलो ज्यो आमच्यो मूलभूत गरजो आसा शिक्षण आसूं येत जावं रोजगार आसूं येत लायट आसूं येत पाणी आसूं येत हेतूनसून आमी सगळे हे प्रश्न आमचे सगळे सॉल्व जाले काय कितें. आतां जर बारीक विचार केलो जाल्यार 70 सगळ्यांत म्हणटा ती गरिबी म्हणटा जर बिलो पॉवर्टी म्हणटा ते सगळ्यांत 70 म्हणटा ते गोंयांत जर चड आसा. आनी गोंय आमचो 70 तालुका मागास असो कळ्ळो वयता. आयज जर आमी विचार केलो जाल्यार आमची म्हयन्यांत जी आमी कमाई करता ती चडशी आमची लायट पाणी जावं आमचे टिवी म्हण आनी एकाच वयता गॅस भर एकाच वयता म्हणटा इतली म्हागाय जाल्ली आसा. आनी जर आमी दिल्लीचो मॉडल पळयलो जाल्यार आमकां लायट फ्री आसा पाणी फ्री आसा आनी रोजगार म्हणटा तो सगळ्यांक दिवपाचो तेंच्यांनी प्रयत्न केल्लो आसा. आयज जर आम आदमी पार्टी जर गोंयांत येयली आमी सुद्दां कित्याक आम आदमी पार्टीक जॉयन जाले तर आमकांय दिसलें की बाबा जर उदरगत जातली गोंयांत जाल्यार भ्रश्टाचार मुक्त सरकार मेळटलें जाल्यार आम आदमी पार्टीची गरज आसा. आनी ताका लागून हांव सुद्दां आम आदमी पार्टीक जॉयन जाल्लो आसा. आयज बेकारी म्हणटा ती खूब वाडलेली आसा. लायट पाणी हेजेर आमी कमयता ते चडशे पयशे लायट पाणयाचेरच वयता. आनी ताका लागून आयज म्हणटा ते आम आदमी पक्ष जर येयलो सरकार येयलो गोंयांत जाल्यार तेंच्यांनी गॅरंटी दिल्ली आसा म्हणटा एम्प्लॉयमेंटाची आनी तेजी सगळ्यांत म्हाका 70 तरी चड चडांत चड गरज म्हणटा ती कामाची लोकांक आसा. तर हांव चड उलयनासतना येता ते सरकार म्हणटा ते आम आदमी पक्षाचें आसतलें. आनी हांव कांय म्हयन्या पयलीं म्हाका दिसता 15 दिसां पयलीं आम आदमी पक्षाक जॉयन जालें. आनी आतां आमचे जे विश्वजीत के राणे हे आतां जॉयन जाल्ले आसात ताका लागून पर्या म्हणटा ती आम आदमी पार्टी म्हणटा ती सक्षम जातली. आनी येता त्या निवडणुकेक उमेदवार जो आम आदमी पक्षाचो आसतलो तो विजय जातलो अशें म्हाका दिसता. इतलें सांगून हांव जोड बसूंक शकता. देव बरें करूं दोतोर. फुडल्या सुवातेर हांव मागता जांचो आयज प्रवेश जाल्लो आसता ते विश्वजीत कृष्णराव राणे हांच्या लागीं की तांच्यांनी आपलें मनोगत व्यक्त करचें. फुडल्या सुवातेर हांव मागता बाब महादेव नायक जे म्हजी उद्योग मंत्री आसा तांच्या लागीं मागता की ताणें आपलें मनोगत व्यक्त करचें. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे एकदम फामाद मुख्यमंत्री आदरणीय अरविंद केजरीवालजी आमचे गोयचे कन्व्हीनर बाबा राहुल मामरे आयज जेंचो पक्षात प्रवेश झालो ते माझे जुने मित्र बा विश्वजीत कृष्णराव राणे ॲडवोकेट अमित पालेकर ॲडवोकेट गणपत गांवकर माझे दुसरे मित्र बाब सत्यविजय नाईक इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया आणि या गावचे तमाम जे आज उपस्थित असतात ते विश्वजीत के राणेचे मोगी असतात. आणि त्यांच्या मोगान सगळे आदर प्रवेश केला असा म्हाका खुशी जाता.
हांव खूब वेळा ह्या गांवांत येवन गेलो. हे गांवची आमी परिस्थिती पळयल्ली आसा, पण आयज आम आदमी पार्टी जी आसा, जे पार्टी गेली 9 वर्सां हांगा कार्यरत आसा, आपल्या वेगळ्या वेगळ्या माध्यमांतल्यान ह्या गोंया भितर आम आदमी पार्टी काम करता. आणि आम्ही त्यांचे सगळे काम पळून जेव्हा गोयात कोरोनाची महामारी झाली त्यावेळार या सरकारान जे काम करूक जाय आशिले ते काम हे सरकारान न करता ते आम आदमी पार्टीन केले. गावात राशन पावले चडान चड घरांनी, ऑक्सिमीटर धाडून त्यांचं ऑक्सिजन लेवल चेक केलो, काही जण ऑक्सिजन वितरणाची केंद्र उभी केली. आणि अशा प्रकारे आज आम्ही जितलेल्या लोकांना आम आदमी पार्टी प्रवेश केला असा, ते हे सगळे आम आदमी पार्टीचे काम जे असा ते कामात आम्ही प्रभावित झाले असा. गोयच्या लोकांक एक दिल्लीचं मॉडल जो असा तो मॉडल आम्ही गोयच्या जनते मुखार दौरपाचे एक ध्यास घेतलेला असा, एक संकल्प केला असा की आमचे बाप केजरीवाल आदरणीय केजरीवाल मुख्यमंत्री जे असतात त्याने दिल्लीत जो चमत्कार करून दाखवलो तसो प्रकारचो चमत्कार या गोयात जावपाची गरज असा. आणि गोयात एकटी करू शकणार आज तुम्ही जे विश्वजीत राणेचे मोगा हांगा पावसाची तमाम न बाळगता दो दो पावस भायर पडलो काही लोक घर वयता आशिले, हाजे वयल्यान दिसता की बाप विश्वजीत के राणे तुका अच्छे दिन येतले. आणि तुका अच्छे दिन म्हटले बरोबर हे तमाम जे लोक असतात जे तुझे मोगी असतात ते पावसा भायर उभे असतात त्यांनाही अच्छे दिन येतले. आमचा धडाडीचो हे भागात एक कार्यकर्तो जाय आशिल्लो, म्हजे बरोबर बाप विश्वजितान काम केल्ले असा आणि हांवें तेजे काम फुड्यांतल्यान पळयल्ले असा. या भागातल्या जनते खातीर जो ज्या पद्धतीन धावपळ करतालो, या भागातल्या जनतेचे प्रश्न घेऊन तो मुखार वयतालो तेजी म्हाका तुस्त करीन दिसता. आणि देवाची कृपा म्हणा आम्ही म्हाका ताणें एक 8-10 दीस पयलीं फोन केलो आपूण कित करूं काय म्हणून. हांवें म्हटलें आम आदमी पार्टी जॉयन जा. आम आदमी पार्टी भितर तुमचे भविश्य आसा. जे पक्षान ह्या गोंयान इतले वर्सां राज्य केले त्या पक्षान गोंयच्या लोकांक न्याय दिलो ना. तुमकां याद जाताल्या पळयात की पयली सुरवात ह्या गोंया भितर महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आशिल्ली, त्यावेळार हांगा काँग्रेस 0-ची आवड जाताली, मागीर कालांतरान काँग्रेस आयली तेन्ना बीजेपी 0-ची आवड जाताली. आणि आज आमी तुम सगळ्यांचे कर्तव्य जावन आसा की हे 10 वर्सां भितर ज्या राज्यातल्या लोकांनी जो हाहाकारांक माजयला, जे भानगडी आमी केल्ले आसात, जे लोकांक योग्य अशें सरकार बरें शासन दिवंक शकले ना ते लोकांक घरा धाडपाचो वेळ आयल्लो आसा. आणि म्हाका खात्री आसा की ह्या पर्याय भागातले ह्या पर्याय मतदारसंघातले लोक जे आसात हे लोकांक खातीर आणि गोंयच्या लोकां खातीर आमचे अरविंद केजरीवालांनी एक संकल्प सोडला आणि तो संकल्प म्हटल्यार की आम्ही मुखार जर आम आदमी पार्टीचे सरकार निवडून दिले जाय जाल्यार 300 युनिट आमकां लायट फ्री मेळटली, आमकां पयशे फारीक करपाची गरज आसपा ना. त्याचबरोबर ह्या हितून भितर जितले तरणाटे बेकार आसात त्या तरणाट्यांच्या उदरगती खातीर त्या तरणाट्यांच्या भविश्या खातीर आम आदमी पार्टीने एक संकल्प जोडला. तो संकल्प असो आसा की जो भुरगो बेकार आसा त्या भुरग्याच्या घरांत दर महिन्यात 3,000 रुपये वतले, आणि जे खाणग्रस्त आसात आणि जे टुरिझम क्षेत्रातले लोक आसात त्या लोकांक दर महिन्यात 5,000 रुपये वतले. हो संकल्प आसा. तुमकां फाल्यां इच्छा जाली, तुमकां जर फाल्यां इच्छा जाली शिर्डी वचपाची, तुमकां फाल्यां इच्छा जाली तर अयोध्ये वचपाची जाल्यार ती येवजण बाब केजरीवालान आमच्या मुखार दवरलेली आसा. सरकार येवपाक जाय. आमची जे बजेट जे आसा 21,000 कोटी गोंयचे, त्या बजेटांतले आमकां 1,40,000 प्रत्येक मनशाचेर मोडपाक मेळटा, पूण हे सरकार मोडिना. हे पयशे नाका थंय डायवर्ट करतात, कित्याक ते भानगडी करतात, पूण आम आदमी पार्टी सरकारांक जाय जाल्यार आमकां ह्यो सगळ्यो गजाली तुमकां दिवपाक मेळटले. आमी फुकटचे आश्वासन दिना. केजरीवाल साहब जो कहता है वो करके दिखाता है.
आम्ही आयले पाहिले असा त्याने उलयला ते करून दाखवले असा आणि म्हणून आज आमच्या धडाकीचा भुरगो बाब विश्वजीत आमच्या पक्षात प्रवेश केला असा हांव त्यांचं स्वागत करता आणि मुखारल्या काळा भीतर या गोव्या भीतर आज सगळे लोक आता आम आदमी पार्टी जॉईन जमत होतात आज लॉकडाऊन झाले फाले आणि जातले परवा आणि जातले निमाणे शेवटी तुमच्या हातीन असा तुमच्या भविष्य जे असा तुमच्या ते असा आणि म्हणून माका सद्गुरू महामंतराव खंयची एक याद जाता की ताणें म्हटला की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणून तुमचे जीवन कशें घडोवपाचे तुमचे आयुष्य कशें मुखार घडोवपाचे तुमचे भविष्य कशें घडोवपाचे हे सगळे तुमचे हाती असा आणि त्या खातीर तुमचो नेतो जो असा विश्वजीत राणे के राणे हेका सपोर्ट करप म्हटल्यार रावप आणि केजरीवाल आमच्या दिल्लीच्या 2000 किलोमीटरच्या अंतरात त्याचे हांगा आयले असा हे तुमच्या बरे करपाक तुमचे कल्याण करत सगळ्या काळजातल्यान देव बरे करू म्हणटा जय हिंद जय गोवा देव बरे करू सर फुडल्या सर्तीन हांव मागता जांच्यानी आयज प्रवेश केला ते विश्वजीत कृष्णराव राणे हांच्या लागीं की तांच्यानी आपले मनोगत व्यक्त करचे हांगा जमलेले सगळ्या माझ्या भाव भयणांक माझे मित्र बाकीचे शुभचिंतक हितचिंतक सगळ्यांक माझो नमस्कार तसोच पत्रकार बंधू प्रेस मिडिया आणि आदरणीय व्यासपीठ व्यासपीठार आमच्या उपस्थित आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री बाब केजरीवालजी आमचे पयलीचे आताच उलयल्ले सगळे भाषणांत त्यांनी जे मुद्दे मांडपाक जाय ते पुरे रीते मांडलेले आहात ते बाब माझे मित्र आदले इंडस्ट्री बिश्टी बाब महादेव नाईक तसेच आमचे आम आदमी पक्षाचे म्हाबरे सर ॲडव्होकेट पालेकर माझे मित्र ॲडव्होकेट गणपत गावकर माझे मित्र सत्यविजय नाईक म्हाका दिसता चड उलोवपाचे आसले पण काही पावसामुळे थोडो व्यत्यय येयला खूप म्हाका वाईट दिसता की आमचे कार्यकर्ते जे फाटल्यान बसल्यात आणि तांकां म्हाका दिसता जे आमचे लाडचे मुख्यमंत्री दिल्लीच्यान जे हांगा येयल्यात ते तांकां पळोवपाक अजून मेळनात पूण तुमी चिंता करनाकात तुमकां मेळ्ळ्या शिवाय ते खंयच वयचे ना तुमकां प्रत्येकाक मेळोनच वयतले अजिबात भिवपाची गरज ना तर पयलो प्रश्न म्हणजे हा आम आदमी पक्षान प्रवेश कित्याक केलो ज्या टायमार प्रवेश करच्या पयलीं म्हाजे कडेन खुबश्यो पार्टी येताले तृणमूल काँग्रेस येयली काँग्रेस येयली बाकीचे इतर पक्ष येयले बऱ्यो बऱ्यो व्हडल्यो ऑफरी दिल्यो तुमकां खबर आहा ऑफरी म्हणजे कसले पयशांच्यो पण माझ्या आयुष्यान केन्ना हांवें कोणाचो रुपयाच घेवंक ना तो हेज्या फुडें कितें येतलो म्हूण हांवें चिंतलें जर प्रवेश करपाक जायो जाल्यार अशा पक्षान करपाचो ज्या पक्षाचें नांव आसा पयले फावट जेन्ना भारतीय जनता पार्टीन प्रवेश केल्लो तेन्ना एक विजनरी मनीस आसलो बाब मनोहर भाई पर्रीकर त्याच मताचो पण विजनरी म्हण ज्या विजनाक लागून आमी गेल्ले ज्या पक्षान तो आयज विजनच ना जालो म्हण आयज आमकां दिसलो की तो विजन आयज आमचे दिल्लीचे मुख्यमंत्री बाब केजरीवालजी कडेन आसा आणि अशें विजन असल्या कारणान आमी त्या पक्षान प्रवेश केलो मी पळयताच की दिल्ली पळयता तुमी दिल्लीन जे तेणी करून दाखयले पयले पारसन केले तेजे अगेन्स्ट खुबशे वारे केले खुबशे व्हडले व्हडले नेते वचून बसले दिल्लीन व्हडल्यो व्हडल्यो पार्टी वचून बसल्यो पण त्या नेत्याचे कॅच करूं शकले ना कित्याक तर तेंच्यानी जे काम करून दाखयले पयल्या 5 वर्सांत तेचे फळ लोकांनी तेंकां दिल्लीसून दिले तेन्ना हांव चड टायम उलोवचो ना
कित्याक बाब म्हादेव नायक इंडस्ट्री मिशनान सगळे तुमकां मुद्दे मांडलेले आहात. पण एकच तुमच्या मागता, जेन्ना हांवें लोकांक मेसेज सोडलेले, स्वताहून हांवें जेन्ना लोकांक फोन केल्ले, म्हाका दिसता आमी आयज 3000 वयर क्रावडाची उपस्थिती केल्ली आनी म्हाका दिसता मोर देन 2000 लोक जमले बी पावस आसूनय. फक्त तुमकां इतकें सांगूंक सोदता की गेली 5 न्हय 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45, 50 वर्सांच्या वयर जाली पर्यंय मतदारसंघाचो जो आमदार आहा तेजो जो चेडो आहा तो कितकेशीच वर्सां तुमकां बंडला मारले आहा. जो मुख्यमंत्री पद म्हणून जेणे 15 वर्सां भोगली, सगळ्यांत चड विकास जर खंय जावपाक जाय आसलो तो आमच्या पर्यंय मतदारसंघान जावपाक जाय आसलो. पण हांव सांगता सगळ्यांत कमी जर विकास खंय जाल्लो आसा जाल्यार तो पर्यंय मतदारसंघान, आनी चड मुख्यमंत्री पद कोणी भोगलेले आसात जाल्यार ते पर्यायचे आमदार. आनी आतां इलेक्शन येयले की लोकांक बंडलां मारपाची काम सुरवात केल्ल्या, लोकांक जॉब जॉबाची आस्पनां दाखयतात. दर प्रत्येक फावटी तेच जेन्ना हांव तेका एकूच प्रश्न करता, पर्यंत जे आमदार बसल्यात किंवा 70 जे आमदार बसल्यात तेंकां हांव एकूच प्रश्न करता, 5 वर्सां इलेक्शन जेन्ना लागीं येता किंवा इलेक्शनाक जेन्ना 3 महिने आसतात तेन्ना जॉब क्रिएट जाता काय कितें? 5 वर्सांसून इलेक्शनाक 3 किंवा 4 महिने आसता तेन्ना जॉब क्रिएट जाता काय कितें? आनी ते जॉब बी कसले? मल्टीटास्क, पेशंट अटेंडन्स, सेक्युरिटी गार्ड, हेका तुमी जॉब म्हणटा काय कितें? एक फावट तुमी विचार करात, एक फावट अशें मनांत धरात की तेणी आमकां 60 वर्सां फसयले, आमी आयज तुमचो वेळ येयलो आहा की एक फावटी तेका फसयतले. फसयतले तुमी सगळे तेका एक फावट. जो प्रत्येक 70 वाठारांत पर्याय वाळपय आसलो, गेली 60 वर्सां फटयता लोकांक, फक्त जॉबाची आश्वासनां दाखोवन काळाची गरज येयल्ली आहा, तुमी तेका एकदांच फटोवन घरा बसोवपाची गरज आहा. हांव तुमकां सांगता, हांव तुमकां वचन दिता, गेली 60 वर्सां जे पर्याय मतदारसंघान घडोवंक ना ते तुमकां अवघ्या 6 महिन्यांत करून दाखयता. फक्त काळाची गरज आसा आनी तुमची साथ जाय. काम करतना असो वावरतो की तुमकां दिसपाक जाय की तुमी आमदार जाल्यात, तुमकां दिसपाक जाय की तुमी निवडून येयल्यात. हांव म्हणटा की सगळ्यांक गव्हर्मेंट जॉब मेळचे ना, पण म्हाका सांगात होंडा इंडस्ट्री इस्टेटा, पिसुले इंडस्ट्री इस्टेटा, एक तरेनी आपूण जे म्हणटा विकास केलो विकास केलो, हांव तेका विचारूंक सोदता तुवें कसलो विकास केलो? एक तरी मल्टीनॅशनल कंपनी तुवें हाडली कितें? आमच्या 70 एक तरी मल्टीनॅशनल कंपनी हाडली कितें? हांव फक्त तुमकां एकच सांगूं शकता, गव्हर्मेंट जॉब सगळ्यांक मेळचे ना आनी गव्हर्मेंट जॉबाचे आशेस सगळे रावपाची बी गरज ना. कारण जर मल्टीनॅशनल कंपनी आमच्या पिसुल्ल्या वाठारांत, पिसुल्ल्या इंडस्ट्री इस्टेटीन किंवा होंडा इंडस्ट्री इस्टेटीन येत, अश्यो जर 4 मल्टीनॅशनल कंपनी जर हाडीत आनी एका मल्टीनॅशनल कंपनीन 4000 लोक जर जॉबाक लागात जाल्यार 4 चौक 16000 लोक आमच्या भुरग्या कामाक लागतले पर्याय मतदारसंघान. आनी पर्याय मतदारसंघासून जर 16000 नवीन युवक कामाक लागले आनी त्याच्या घरांत जर प्रत्येकाच्या 20-25 हजार जर काम पेमेंट येवपाक लागलो जाल्यार म्हाका दिसता तेका हॉस्पिटलांत वचून सोसायटीच्या अंडर किंवा कॉर्पोरेशनच्या अंडर चादरी बदलपाच्यो पेशंट अटेंडंटचे काम करपाची गरज ना. पण हेंचे विजनच ना, 70 आमदारांचे विजनच ना मल्टीनॅशनल कंपनी हाडपाचे. हेंचे विजन आहा इलेक्शन येयलो की फुगड्यो घालपाच्यो. हेंचे इलेक्शन आहा इलेक्शन येयलो की फुगड्यो घालपाच्यो. हेंचे विजन आहा इलेक्शन येयले की बोगस वॉटरी वाटपाच्यो. हे तेंचे विजन आहा. तुम्ही पळयतात, आनी तुमकां बारीकसो पॉयंट मुद्दो म्हणटा मुद्दम कळपाक जाय म्हणून, जेन्ना आमी दिल्ली पळयताले बाब केजरीवालजी सीएम मुख्यमंत्री आसले तेन्ना स्वता वचून आपूण रस्त्याचेर सुद्दां लोकांच्या स्ट्रायकाक लावन आपल्या लोकांक न्याय मेळपाक लागून रस्त्यार देवल्यात, रस्त्यार न्हिदल्यात. पण आमचे 70 आमदार आहात जेन्ना पूर येता वाळपय भागांत तेन्ना लोकांक दाखोवपाक लागून खंय ते वचात,
खंयच्या तरी जाणटेल्याच्या खांद्यार हात घालप दाखोवपाक वाकणां खूब कितें तरी पडलां, खंयच्या तरी एकट्या बारीक भुग्या गुलाब हाणीर घेवप हे मिनिस्टराचे काम न्हय, हे आपुलकी मेळोवपाचे काम हे मिनिस्टराचे काम न्हय। तुम्ही स्वतःच्या भुग्यांक केन्ना हाणीर घेवंक ना जाल्यार लोकांक दाखोवपाक तुम्ही कित्याक ही नाटकां करतात म्हाजो एकच प्रश्न आहा। तेन्ना हांव चड टायम घेना कित्याक तुम्ही आपुलकीने वाट पळयतात, तेन्ना हांव एकूच सांगतात की इतक्या भर पावसान तुम्ही जे म्हाका प्रेम दिल्यात इतको धो धो पावस आसून तुम्ही प्रत्येक वाठारासून अजूनय म्हाका दिसता लोक चालू आहात आणि जो म्हाका तुम्ही मोग दिल्यात त्याच्या बद्दल हांव मना काळजून तुमचे तुमकां नमस्कार करता, तुमच्या मना काळजून येवकार आडयता आणि हांव तुमकां सांगता की जशे तुम्ही म्हाका मोग दाखयला जशे तुम्ही माझे प्रेम केला तसो म्हाका तुम्ही प्रेम दिला तसो त्याच्या फुडें तुम्ही माझे प्रेम दवरपाचो म्हाका मोग दिवचो। हांव तुमकां एकच वचन दिता, तुमकां एकच प्रॉमीस करता की तुम्ही ज्या पद्दतीन म्हाका हांगा येवन तुमची आपुलकी दाखयली तेच्या हांव खंयच तुमकां तडो वचपाक दिवचो ना। ज्या ज्या टायमार तुम्ही उलो घालतले त्या त्या टायमार हांव तुमकां पावतलो आणि जे जे तुम्ही म्हाका लागून हांगा येयल्या जे कार्यकर्ते माझ्या भाव भयणांक हांव तुमकां सांगता की तुमकां अशें चुकोन सो दिसचें ना की आमी जो निर्णय घेतला जे तुम्ही माझ्या वांगडा रावल्यात ते तुमचे भुरगे आसुनी तुमचे भाव आसुनी ते खंयच तुमचे वेद वचपाक दिवचो ना आणि हांव सदोदी तुमच्या फाटल्यान आसतलो अशें हांव तुमकां सांगता आणि देव बरें करूं म्हणटा आणि परतून एकदां मना काळजी तुमकां हात जोडून नमस्कार करता। धन्यवाद। देव बरें करूं बाबा जाचे तुम्ही आतुरतायेन वाटपाक येता तो वेळ आयिल्लो आसा। मैं अनुरोध करता हूँ दिल्ली के मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल जी से कि वो सभा को संबोधित करें। पूरी ये कॉन्स्टिट्यूएंसी के कोने कोने से आए हुए सभी भाइयों बहनों माताओं बुजुर्गों बच्चों आप सब लोगों को मेरा नमस्कार। सबको मेरा प्रणाम। मैं सीधा दिल्ली से आ रहा हूं आप लोगों से मिलने के लिए और विश्वजीत विश्व राणे भाई को पार्टी में शामिल कराने के लिए। सबसे पहले मैं इन बच्चियों को बधाई देना चाहता हूँ, बहुत अच्छा स्वागत गीत इन्होंने गाया था, बहुत प्यारा इन्होंने गीत गाया था, बहुत अच्छा गाते हैं आप लोग। मैं विश्वजीत के राणे मेरे छोटे भाई की तरह उनका मैं आम आदमी पार्टी में तहे दिल से स्वागत करता हूं और जो सपना हम लोग गोवा को आगे बढ़ाने का गोवा का जबरदस्त तरीके से हमें विकास करना है, गोवा का खूब विकास करना है, वो जो सपना हम लोग लेके चले हैं वो हम सब लोग मिलके विश्वजीत राणे भाई के साथ मिलके उस सपने को पूरा करेंगे। दोस्तों मैं एक छोटा सा आदमी हूं, आम आदमी हूं आपकी तरह, मैं नेता नहीं हूं, मुझे पॉलिटिक्स नहीं आती, मुझे राजनीति करनी नहीं आती, मुझे केवल काम करना आता है, मुझे एक आम आदमी का दर्द पता है, मुझे पता है कि एक आम आदमी कितनी मुश्किल से अपना घर चलाता है, कितनी मुश्किल से अपने बच्चों को पालता है, कितनी मुश्किल से अपने बच्चों को पढ़ाता है, मुझे वो दर्द पता है। आज से 10 साल पहले तक मैं भी एक बहुत छोटा सा मिडिल क्लास दिल्ली में रहता था, आप ही की तरह। दिल्ली में भी दो पार्टी थी, बीजेपी और कांग्रेस,
और दोनों पार्टियों ने लूट मचा रखी थी, जैसे गोवा में लूट मचा रखी है दोनों पार्टियों ने। दोनों पार्टियों में खूब सेटिंग थी, अच्छी सेटिंग थी, जैसे गोवा में सेटिंग है। 5 साल बीजेपी 5 साल कांग्रेस, 5 साल बीजेपी 5 साल तुम लूटो, 5 साल हम लूटेंगे, फिर 5 साल तुम लूटो, फिर 5 साल हम लूटे, ऐसे करते हैं ना ये लोग, करते कि नहीं करते। एक बार कांग्रेस की सरकार, कांग्रेस लूटती है, फिर बीजेपी की सरकार, वो कांग्रेस वालों को जेल नहीं भेजती, वो भी लूटना चालू कर देती है। फिर कांग्रेस की सरकार वो बीजेपी वालों को जेल नहीं भेजती, कोई जेल नहीं जाता, ये सारी सेटिंग कर रखी है, सारे मिल बैठ के लूटते हैं जनता को। आपके पोरिये से जो एमएलए है 50 साल से एमएलए, 15 साल सीएम रहे, मैं आपसे पूछा आपको कुछ मिला? उनके तो बड़े बड़े बंगले बन गए, उनकी तो बड़ी बड़ी गाड़ी आ गई, जनता को तो कुछ नहीं मिला, जनता को तो कुछ नहीं मिला। अब टाइम आ गया बदलने का। तो दिल्ली की जनता ने, दिल्ली में हम लोग, दिल्ली में दो पार्टी थी, दोनों पार्टियां लूट रही थी, जनता तंग आ चुकी थी, जनता ने कहा इस बार हमें कोई नेता नहीं चाहिए, कोई पार्टी नहीं चाहिए। तो हम लोगों ने, कुछ लोगों ने मिलकर एक नई पार्टी बनाई, आम आदमी पार्टी। उसमें कोई नेता नहीं था, कोई पॉलिटिक्स नहीं, कुछ नए लोगों ने मिलकर, आम लोगों ने मिलकर पार्टी बनाई, और दिल्ली की जनता ने 1 साल के अंदर उस नई पार्टी को पावर दे दिया। नई पार्टी की सरकार बन गई, आम आदमी पार्टी की सरकार बन गई 1 साल के अंदर। और दोस्तों उसके बाद पिछले 7 साल में जब से आम आदमी पार्टी की सरकार है, वहां पे क्या क्या काम किए हम लोगों ने। क्यों? क्योंकि हम तो आम आदमी हैं, हमें आपका दर्द पता है। एक आम आदमी को क्या चाहिए? एक आम आदमी चाहता है मेरे बच्चों की अच्छे स्कूल में शिक्षा मिलना चाहिए, मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? वहां पे दिल्ली में सारे सरकारी गवर्नमेंट स्कूल्स को इतना शानदार कर दिया हम लोगों ने। सुना आप लोगों ने, दिल्ली के अंदर आम आदमी पार्टी की सरकार ने सारे गवर्नमेंट स्कूल्स इतने अच्छे कर दिए, अब वहां पे लोग अपने बच्चों को प्राइवेट स्कूल से निकाल निकाल के गवर्नमेंट स्कूल के अंदर भर्ती करा रहे हैं। इस बार हमारे गवर्नमेंट स्कूल के बच्चे, उनके मेडिकल डॉक्टर में उनका एडमिशन हो रहा, मेडिकल में, इंजीनियरिंग में, एडवोकेट में उनके एडमिशन हो रहा। गोवा के अंदर भी गवर्नमेंट स्कूल अच्छे होने चाहिए, नहीं होने चाहिए? होने चाहिए, नहीं होने चाहिए? जोर से बताइए, होने चाहिए। दिल्ली के अंदर पहले बिजली के बिल बहुत आते थे, कई कई हजार रुपए के आते थे, हमने सबके लिए बिजली फ्री कर दी। गोवा के अंदर बिजली फ्री होनी चाहिए, नहीं होनी चाहिए? जोर से क्या, ऐसे नहीं होगी बिजली फ्री, जोर से बताना पड़ेगा, हाथ ऊपर करके बताइए बिजली फ्री होनी चाहिए, नहीं होनी चाहिए? पहले दिल्ली के अंदर पावर कट लगते थे, 7-7, 8-8 घंटे तक बिजली जाया करती थी, बिजली के पावर कट लगते थे, अब 24 घंटे बिजली आती है दिल्ली के अंदर। गोवा के अंदर भी 24 घंटे बिजली आनी चाहिए, नहीं आनी चाहिए? दिल्ली के अंदर भी पहले बहुत बेरोजगारी थी, हमने 10 लाख बच्चों को नौकरियां दिलवाई, 10 लाख बच्चों को। गोवा के बच्चों को नौकरी मिलनी चाहिए, नहीं मिलनी चाहिए? अभी हमने ऐलान किया कि गोवा के अंदर हमारी सरकार बनेगी तो गोवा के बच्चों को नौकरियों का इंतजाम करेंगे, और जब तक नौकरी नहीं मिलती तब तक 3-3 हजार रुपए हर महीने बेरोजगार बच्चों को हम पैसा देंगे ताकि वो अपना घर का खर्चा चलाए। होना चाहिए, नहीं होना चाहिए? ये सब लोग मेरे को गालियां देते हैं, बीजेपी कांग्रेस वाले कहते हैं केजरीवाल सब कुछ फ्री बांट रहा है, सब कुछ फ्री बांट रहा है, सब कुछ फ्री बांट रहा है। अभी बीजेपी के बहुत बड़े लीडर आए थे दिल्ली से, केंद्रीय मंत्री आके बोले केजरीवाल फ्री 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 सब कुछ फ्री कर रहा है। मैं पूछना चाहता हूं एक एक, एक नेता को, एक एक मंत्री को 3-3 हजार यूनिट बिजली फ्री मिलती है हर महीने। अगर मैं अपने लोगों को 300 यूनिट बिजली फ्री देना चाहता हूं हर महीने, तो बताइए क्या गलत है? नेताओं को क्यों तकलीफ हो रही है? नेताओं को क्यों तकलीफ हो रही है? नेताओं को तकलीफ इसलिए हो रही है
कि उनका सारा भ्रष्टाचार का पैसा खत्म हो जाएगा, जनता में बांट दूंगा मैं सारा पैसा जनता। वो जितना करप्शन करते थे वो सारा करप्शन का पैसा बंद, अब जनता को पैसा बांटेंगे, जनता के लिए काम करेंगे। तो दोस्तों आज मुझे बेहद खुशी है आप लोगों के बीच में आके, थोड़ा सा दुख है कि बारिश हो गई। वैसे बारिश को हमारे यहाँ बड़ा शुभ मानते हैं, अच्छा मानते हैं, बारिश हो जाए तो इसका मतलब भगवान खुश है। तो आज भगवान खुश है, बारिश हुई, आप लोगों को तकलीफ हुई थोड़ी सी, नहीं तो बाहर इतना शानदार इंतजाम था, हम लोग बाहर आपके साथ अच्छे से करते। लेकिन फिर भी आपका प्यार, आपका मोहब्बत, पूरा हॉल खचाखच भरा हुआ है, मैं देख रहा हूँ सब लोग बड़े खुशी खुशी यहाँ पे इतनी देर से इंतजार कर रहे हैं, आप सबका बहुत बहुत शुक्रिया। मैंने विश्वजीत भाई को बोला है कि आज बारिश की वजह से थोड़ा सा अरेंजमेंट ठीक नहीं हुआ, मैं दोबारा आऊंगा आपके बीच में और ये कंस्टिट्यूएंसी में मैं दोबारा आऊंगा और अच्छे से एक और बड़ी सभा करेंगे। आप सब लोगों का बहुत बहुत शुक्रिया और एक बार फिर से विश्वजीत भाई का आम आदमी पार्टी के अंदर तहे दिल से स्वागत है। थैंक यू सर। हम आपका राजेश राणे हाचा लगे कि तेने वॉट ऑफ थैंक्स करते निमान वेळ इल्लो आसा, आयज वो तुम्ही इतना सुवाळो घडून हाडलो, सगळ्या लोकांनी आज हंगा या पावसाच्या उपस्थित, पावस इतना धोद्यांनी पावस पडलो असं दिसतं की मिरग्याचो पावस, आणि या मिरग्याच्या पावसात सुद्धा तुम्ही आज सगळ्यांनी उपस्थिती लायली, हे खरोखरच तुम्ही आज सगळे कौतुकाक पात्र आसा। आणि तुम्ही सगळ्यांनी आज आमच्या माननीय मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल हांचेर तुम्ही खरो विश्वास दाखवून आज भर पावसान तुम्ही आज येले, या बद्दल खरोखरच आज सगळ्यांचे हांव धन्यवाद करता। आणि त्याच टायमार पहिले हांव धन्यवाद करता माननीय श्री अरविंद केजरीवाल सर, दिल्ली मुख्यमंत्री आणि आपचे कन्वेयर की त्यांच्यानी आज हंगा येयले आसा, आमकां सगळ्यांक त्यांच्यानी मार्गदर्शन केलां, तशेंच आमची स्वप्नां फुडें व्हरपाक त्यांच्यानी आज आमच्या मनांत सगळ्यांक आमकां कितें तरी सांग दोन शब्द सांगलेले आसा, येणाऱ्या काळांत ते परत तुमकां मेळपाक येतले आणि तुमची स्वप्नां सगळ्यांची फुडें व्हरतली। हांव सरांचे धन्यवाद म्हणटा, हांव आपके लिए धन्यवाद कहते हैं सर, हम सभी ओके करा। तशेंच हांव आतां धन्यवाद करता आमचे माबरे सरांचे, राहुल माबरे सरांचे, जे पक्षाचे हांगा गोवाचे मेन आसा, ते आयज हांगा येयल्या बद्दल तेंचे हांव धन्यवाद म्हणटा। तशेंच आयज आमचे गणपत गांवकर सरांचे हांव धन्यवाद म्हणटा, श्री सत्यविजय सरांचे धन्यवाद म्हणटा, आणि आमचे पालेकर ॲडवोकेट पालेकर सरांचे हांव हांगा आयज आयल्या बद्दल धन्यवाद म्हणटा। तशेंच माधव नायक सर हे एक आयज आपचे उमेदवार आसा शिरोड्याचे, हेंचे आयज हांव धन्यवाद म्हणटा। आतां सगळ्यांचे धन्यवाद म्हटलो जाल्यार पयली ह्या जनतेचे, पयली ह्या जागेचे जाणट्यांचे, तुमचे सगळ्यांचे आयज आभार मानता, हात जोडून खरोखर धन्यवाद म्हणटा आणि मनाक आलो तर तुमकां येवकार दिता। तशेंच आमचे पत्रकार बंधू, आमची सेंट्रल मिडिया, आमची स्टेट मिडिया, लोकल मिडिया, हे सगळे हांगा येयले, त्यांचे आमी आभार मानता। तशेंच आमी आभार मानता